गुड मॉर्निंग स्टूडेंट। FY BCOM 2019 पैटर्न सेमेस्टर सेकंड, सब्जेक्ट फाइनेंशियल अकाउंटिंग सेकंड, टॉपिक अकाउंटिंग फॉर लीजेस। या टॉपिक मधील रॉयल्टी अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 5 आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय। फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या। अखिल लिमिटेड लिस्ट प्रॉपर्टी फ्रॉम भारत लिमिटेड। अखिल लिमिटेड नावाची जी कंपनी आहे तिने भारत लिमिटेड नावाच्या कंपनीकडनं म्हणजे लँडलॉर्डकडनं प्रॉपर्टी घेतली लीजवर, करारावर, ऑन 1/1/2010। 1 जानेवारी 2010 प्रॉपर्टी करारावर घेतली आणि त्यासाठीच्या टर्म्स आणि कंडिशन्स ठरलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहे। हा प्रॉब्लेम पुणे विद्यापीठाच्या परीक्षेला 20 मार्कांसाठी येऊन गेलेला आहे। फर्स्ट टर्म आहे रॉयल्टी टू बी पेड ऍट ₹2 पर टन। रॉयल्टी किती असणार आहे तर ₹2 पर टन, म्हणजे जेवढा आउटपुट दिलेला आहे तेवढ्याला आपल्याला 2 ने गुणायचंय। पण आपण प्रॉब्लेम जर पाहिला तर प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी रॉयल्टी कॅल्क्युलेट करून दिलेली, म्हणजे आपल्याला रॉयल्टी कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये। त्यानंतर मिनिमम रेंट सांगितलेला आहे ₹1,800 पर annum, म्हणजे दरवर्षी मिनिमम रेंट किती दाखवायचे तर ₹1,800 दाखवायचे। त्यानंतर इच इयर्स एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर ऍक्च्युअल रॉयल्टी वॉज टू बी रिकोप ड्युरिंग नेक्स्ट 3 इयर। ज्या वर्षी मिनिमम रेंट हे रॉयल्टी पेक्षा जास्त असेल, म्हणजेच रॉयल्टी कमी असेल मिनिमम रेंट पेक्षा, तर जी कमी आहे किंवा जी तफावत आहे दोन्हींमधली ती आपण किती वर्षात रिकवर करू शकतो तर नेक्स्ट 3 इयर, म्हणजे ज्या वर्षी सफर होतील त्याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये आपण रिकवर करू शकतो। त्यानंतर आउटपुट आणि रॉयल्टी कॅल्क्युलेट करून दिलेली आहे। असं 2010 पासून 2015 पर्यंत म्हणजे 6 वर्षाचं आउटपुट दिलेलं आहे आणि 6 वर्षाची रॉयल्टी कॅल्क्युलेट करून दिलेली। रॉयल्टी आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये। आणि पुढे सांगितलंय की इफ एनी इयर नॉर्मल रेंट वॉज नॉट अटेंड ड्यू टू स्ट्राईक ऑर ऍक्सिडेंट, रेंट वॉज टू बी रिड्यूस प्रपोर्शनेटली अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ स्टॉपेज। जर एखाद्या काही कारणामुळे, ऍक्सिडेंटमुळे, स्ट्राईकमुळे जर काम बंद राहिलं आणि मिनिमम रेंट अटेंड होऊ शकलं नाही तर मिनिमम रेंट काय करायचंय, प्रपोर्शनेटली रिड्यूस करायचंय अकॉर्डिंग टू लेंथ ऑफ स्टॉपेज, म्हणजे जेवढा काळ काम बंद होतं तेवढ्या काळासाठी रेंट काय करायचं, कमी करायचं। मग कधी काम बंद होतं तर त्यासाठी ऍडजस्टमेंट दिलेली आहे। ड्युरिंग द इयर 2014 देअर वॉज लॉकआउट फॉर 4 मंथ। 2014 काय झालेलं आहे तर 4 महिन्यांसाठी ताळेबंद होता, मग 4 महिन्यांचं रेंट काय करावं लागेल, कमी करावं लागेल। म्हणजे 2014 या वर्षी आपण 1,800 रुपये रेंट न घेता ते 4 महिन्यांचं कमी करणार, म्हणजे एकूण 1,800 ला 12 ने भाग देणार आणि 8 ने गुणणार, कारण 8 महिने काम चालू होतं म्हणून 8 ने गुणणार आणि कॅल्क्युलेट करून जेवढं रेंट येईल तेवढं रेंट आपण 2014 ला घेणार। इतर वर्षी मात्र आपण 1,800 रुपये घेणार आहोत। पास्ट जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अखिल अँड प्रिपेअर अ टेबल कॅल्क्युलेशन ऑफ रॉयल्टी। ऑलरेडी आपण वर्किंग टेबल तयार करतोच, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। फर्स्ट वर्किंग टेबल आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ अखिल लिमिटेड, वर्किंग टेबल कॉलम करा, इयर आउटपुट रॉयल्टी रुपीज, मिनिमम रेंट रुपीज, शॉर्ट वर्किंग, शॉर्ट वर्किंग मध्ये 3 कॉलम सफर रिकवर आणि रिटर्न ऑफ, आणि लास्ट कॉलम अमाउंट पेएबल। याप्रमाणे कॉलम आखून घ्या सर्वांनी। इयर आउटपुट रॉयल्टीज मिनिमम रेंट शॉर्ट वर्किंग, शॉर्ट वर्किंग मध्ये सफर रिकवर आणि रिटर्न ऑफ, आणि लास्ट कॉलम अमाउंट पेएबल। याप्रमाणे वर्किंग टेबल आखून झालेला आहे। आता आपण वर्किंग टेबल तयार करूयात। इयरच्या कॉलम मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे वर्ष लिहून घ्या। 2010 पासून स्टार्ट करून 2015 पर्यंत वर्ष लिहा। 2010, 2011, 2012, 2013, 2014 आणि 2015। 2010, 2011, 2012, 2013, 2014 and 2015 असे 6 इयर्स जे आहेत ते आपण इयरच्या कॉलमला लिहून घेतले। त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये आउटपुट दिलेलं आहे टन्स मध्ये, 150 टन, 700 टन, 900 टन, 1,200 टन,
त्यानंतर 750 आणि 1200. वर्किंग टेबल तयार करतोय आपण. इयर लिहून झालेत. आउटपुटच्या कॉलमला आउटपुट घ्या. 150, 700, 900, 1200, 750 आणि 1200 टन्स. आउटपुटच्या कॉलमला 150, 700, 900, 1200, 750 आणि 1200 टन. आता रॉयल्टी जी आहे ती 2 रुपये पर टनने कॅल्क्युलेट करायला सांगितली, पण ऑलरेडी रॉयल्टी कॅल्क्युलेट करून दिलेली आहे म्हणून आपण आहे तशाच फिगर्स रॉयल्टीच्या कॉलमला घेऊ. 300, 1400, 1800, 2400, 1500 अँड 2400. याप्रमाणे रॉयल्टीच्या कॉलमला सगळ्या अमाऊंट घेऊन टाका. आणि जरी तुम्ही कॅल्क्युलेट केली 2 रुपये पर टनने, तरी कॅल्क्युलेशन सेम येईल. 150 गुणिले 2 म्हणजे 300, 700 गुणिले 2 म्हणजे 1400, 900 गुणिले 2 1800, 1200 गुणिले 2 2400, 750 गुणिले 2 1500 आणि 1200 गुणिले 2 2400. म्हणजे जरी कॅल्क्युलेट केली तरी तेवढीच रॉयल्टी येईल. त्यानंतर मिनिमम रेंटच्या कॉलमला 1800 प्रत्येक वर्षी लिहा. फक्त 2014 ला 1800 लिहू नका, कारण की 2014 ला लॉकआउट होता आणि लॉकआउटच्या पिरियडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मिनिमम रेंट काय करा, रिड्यूस करायचे. किती रिड्यूस करायचे, तर जेवढी लेंथ स्टॉपेजची होती तेवढ्याने रिड्यूस करायचे. मग 4 महिने काम बंद होतं म्हणजे 8 महिने काम चालू होतं, मग 8 महिन्यांचाच रेंट घ्यायचंय. मग 1800 ला आपण 12 ने भाग देणार आणि 8 ने गुणणार. कॅल्क्युलेशन करून आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 1200 रुपये. मग 2014 ला मिनिमम रेंट किती घ्यायचं, तर 1200 रुपये. बाकीच्या वर्षी 1800 घ्या. आता कंपॅरिझन करायचं. रॉयल्टी आहे पहिल्या वर्षी 300 रुपये, मिनिमम रेंट आहे 1800. दोन्हीमध्ये कितीचा फरक पडला, 1500 रुपयाचा. मग सफरच्या कॉलमला घ्या 1500 रुपये. रॉयल्टी मिनिमम रेंट पेक्षा कमी आहे म्हणून 1500 रुपये काय होतील, सफर होतील. रिकव्हरला डॅश, रिटर्न ऑफला डॅश, अमाऊंट पेएबलला घ्या परत मिनिमम रेंट इतके म्हणजे 1800 रुपये. आता दुसऱ्या वर्षी रॉयल्टीची रक्कम आहे 1400, मिनिमम रेंट आहे 1800, म्हणजे पुन्हा रॉयल्टी मिनिमम रेंट पेक्षा 400 रुपयाने कमी आहे म्हणून सफरच्या कॉलमला घ्या 400 रुपये. रिकव्हरला डॅश, रिटर्न ऑफला डॅश, अमाऊंट पेबलला मिनिमम रेंट इतके म्हणजे 1800 रुपये. आता हे जी रिकव्हरी आहे ही किती वर्षात होणार आहे, जेवढी सफर झाले त्याची, तर त्याची ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे की इच इयर्स एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर ऍक्च्युअल रॉयल्टी वॉज टू बी रिकव्हर ड्युरिंग द नेक्स्ट 3 इयर. नेक्स्ट 3 इयर मध्ये रिकव्हर होऊ शकते, म्हणजे पहिल्या वर्षी जे सफर आहे ते पुढच्या 3 वर्षात रिकव्हर होऊ शकतात. 1, 2 आणि 3. जर 3 वर्षात रिकव्हर नाही झाले तर रिटर्न ऑफ करायचे, म्हणजे अजून 1500 तिसरं वर्ष आलेलं नाहीये. मग पुढच्या वर्षीची कंडिशन पहा काय आहे. रॉयल्टी आहे 1800 रुपये आणि मिनिमम रेंट पण आहे 1800, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, दोन्ही इक्वल आहे. रॉयल्टी आणि मिनिमम रेंट इक्वल आहे. मग जर इक्वल असेल तर सफर होतील का, नाही. रिकव्हर होतील का, नाही, कारण की एक्सेस नाहीच आहे, त्यामुळे रिकव्हर पण नाही आणि सफर पण नाही. मग डायरेक्ट अमाऊंट पेबलच्या कॉलमला घ्या 1800 रुपये, म्हणजे रॉयल्टी इतकी अमाऊंट 1800. त्यानंतर 2013ची पोझिशन काय आहे, रॉयल्टी आहे 2400 रुपये आणि मिनिमम रेंट आहे 1800. मग रॉयल्टी मिनिमम रेंट पेक्षा 600 रुपयाने जास्त आहे म्हणून रिकव्हरच्या कॉलमला घ्या 600. आता जे पहिल्या वर्षी सफर होते 1500 रुपये, त्याची 3 वर्षाची मुदत इथे संपते, 1, 2 आणि 3. मग 1500तून किती रिकव्हर होऊ शकले, फक्त 600 रुपये. मग राहिलेले 900 रुपये काय करायचे, रिटर्न ऑफ करायचे. म्हणून रिटर्न ऑफच्या कॉलमला लिहा 900. अमाऊंट पेएबलला 2400तून रिकव्हरचे 600 वजा करून 1800 रुपये. पुन्हा एकदा समजावून घ्या. 2013 ला रॉयल्टीची रक्कम आहे 2400, मिनिमम रेंट आहे 1800, म्हणजे रॉयल्टी मिनिमम रेंट पेक्षा 600 रुपयाने जास्त आहे.
मग 600 रुपये आपण रिकवर करू शकतो, म्हणून रिकवरच्या कॉलमला घ्या 600, सफर होते 1500, त्यातून रिकवर झाले 600, मग राहिले 900, ते आता रिकवर होऊ शकत नाही कारण की 3 वर्षाची मुदत संपली, म्हणून 900 रुपये रिटर्न ऑफच्या कॉलमला टाका. अमाऊंट पेबलला 2400तून 600 वजा करून 1800 रुपये. त्यानंतर पुढचं वर्ष 2014, 14ची पोझिशन काय आहे, रॉयल्टी आहे 1500 रुपये, मिनिमम रेंट आहे 1200 रुपये, म्हणजे रॉयल्टीची रक्कम मिनिमम रेंट पेक्षा जास्त आहे 300 रुपयांनी, म्हणून रिकवरच्या कॉलमला लिहा 300. आता जे दुसऱ्या वर्षी सफर होते 400 रुपये, त्यातले 300 रिकवर झाले, राहिले 100, त्याची पण 3 वर्षाची मुदत इथे संपते, म्हणून 100 रुपये रिटर्न ऑफच्या कॉलमला लिहा. अमाऊंट पेबलला 1500तून 300 वजा करून 1200 रुपये. आणि लास्ट इयर, लास्ट इयरला रॉयल्टी आहे 2400 रुपये, मिनिमम रेंट आहे 1800, म्हणजे रॉयल्टीची रक्कम मिनिमम रेंट पेक्षा पुन्हा 600 रुपयांनी जास्त आहे. पण आपण रिकवर केव्हा करतो, जेव्हा सफर असेल तेव्हा. मग पहिल्या वर्षी जे सफर होते त्याचा जो हिशोब आहे तो 2013ला संपलाय, दुसऱ्या वर्षी जे सफर होते त्याचा हिशोब पण 2014ला संपलाय, म्हणजे आता रिकवर करायला जागा राहिलेली नाही, म्हणून रिकवर करायची नाही. तर जेवढी रॉयल्टी आहे 2400 रुपये, तेवढं लँडलॉर्डला पेमेंट करायचं 2400 रुपये. याप्रमाणे आपण वर्किंग टेबल आधी तयार करून घेतलेला आहे. आता जर्नल एंट्रीज घ्या, वरती नाव द्या, जर्नल एंट्रीज कॉलम करा डेट पर्टिक्युलर, लेजर फोलिओ नंबर म्हणजे LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. प्रत्येक वर्षी आपण वर्किंग टेबल वरून रॉयल्टीच्या ड्यू, त्यानंतर रॉयल्टी पेड आणि रॉयल्टी ट्रान्सफर अशा प्रत्येक वर्षी 3 एंट्र्या करणार आहोत. बघा पहिल्या वर्षीची पोझिशन पहा, 2010ला रॉयल्टीची रक्कम आहे 300 रुपये, 300, आणि सफर आहे 1500 रुपये. रॉयल्टीला आपण डेबिट देतो 300 रुपयाचं, सफर असेल तर शॉर्ट वर्किंगला डेबिट द्यायचं 1500 रुपयाचं, आणि दोन्ही मिळून जो लँडलॉर्ड आहे त्याला क्रेडिट द्यायचं 1800 रुपयाचं. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये लँडलॉर्ड कोण आहे, तर लँडलॉर्डचं नाव आहे भारत लिमिटेड. कुणाकडनं घेतली प्रॉपर्टी लीज वर, भारत लिमिटेड कडनं, म्हणजे भारत लिमिटेडला क्रेडिट द्यायचं 1800 रुपयाचं. मग ह्या पहिली एंट्री, डेट मध्ये तारीख टाका 31 डिसेंबर 2010, 31/12/2010 पहिली एंट्री. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टीची रक्कम 300. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट, सफरच्या कॉलमची रक्कम 1500. टू भारत लिमिटेड अकाउंट 1800, बीइंग रॉयल्टी पेबल. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी पेबल. त्यानंतर नेक्स्ट एंट्री, सेकंड एंट्री, रॉयल्टी पेडची असते. लँडलॉर्डला आपण पेमेंट करतो, लँडलॉर्डला पेमेंट किती होईल, तर जेवढी लँडलॉर्ड समोर रक्कम आहे तेवढी, किंवा वर्किंग टेबल पाहिला तर शेवटच्या कॉलमला जेवढी अमाऊंट आहे तेवढी. म्हणून सेकंड एंट्री घ्या, 31/12/2010 भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 1800 रुपये. टू बँक अकाउंट 1800 रुपये, बीइंग रॉयल्टी पेड. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी पेड. त्यानंतर तिसरी एंट्री आपण करतो, रॉयल्टीची रक्कम प्रॉफिट अँड लॉस ला ट्रान्सफर करण्याची. 31/12/2010 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, फक्त रॉयल्टीची रक्कम घ्यायची 300. टू रॉयल्टीज अकाउंट 300. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर्ड, बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर्ड. याप्रमाणे पहिल्या वर्षीच्या आपण 3 एंट्र्या केल्या. आता दुसऱ्या वर्षीची पोझिशन पहा वर्किंग टेबल मध्ये. 2011ला रॉयल्टी आहे 1400, सफर आहेत 400, आणि अमाऊंट पेबलला आहेत 1800. त्यावरून आपण 2011च्या एंट्रीज करूयात. 31/12/2011 रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टीची रक्कम 1400. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग सफरची रक्कम 400. टू भारत लिमिटेड अकाउंट, क्रेडिट साइडला 1800, अमाऊंट पेबलच्या कॉलमची रक्कम, किंवा दोन्हींची बेरीज केली तरी सेम येईल.
बीइंग रॉयल्टी पेबल, नरेशन घ्या बीइंग रॉयल्टी पेबल. त्यानंतर सेकंड एंट्री 31/12/2011, भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 1800 टू बँक अकाउंट 1800, नरेशन घ्या बीइंग रॉयल्टी पेड, बीइंग रॉयल्टी पेड. आणि तिसरी एंट्री रॉयल्टीची रक्कम प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करण्याची, डेट घ्या 31/12/2011, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1400 टू रॉयल्टीज अकाउंट 1400, बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर. याप्रमाणे आपण 2011च्या तीन एंट्रीज केल्या. आता वर्किंग टेबल पहा, 2012ची पोझिशन काय आहे, तर रॉयल्टीची रक्कम आहे 1800. सफरला अमाऊंट आहे का? नाही. रिकव्हरला आहे का? नाही. रिटर्न ऑफला आहे का? नाही. म्हणजे प्लेन एंट्रीज होतील, कोणत्याही एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंगचा उल्लेख येणार नाही. मग घ्या 2012ची पहिली एंट्री 31/12/2012, रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टीचे अमाऊंट 1800 टू भारत लिमिटेड अकाउंट 1800, नरेशन घ्या बीइंग रॉयल्टी पेबल. त्यानंतर सेकंड एंट्री 31/12/2012, भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 1800 टू बँक अकाउंट 1800, नरेशन घ्या बीइंग रॉयल्टी पेड, बीइंग रॉयल्टी पेड. त्यानंतर रॉयल्टीची रक्कम प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करण्याची एंट्री 31/12/2012, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1800 टू रॉयल्टीज अकाउंट 1800, बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर. या पद्धतीने आपण 2012च्या तीन एंट्रीज केल्या. आता वर्किंग टेबलमध्ये 2013ची पोझिशन काय आहे पहा. 2013ला रॉयल्टी आहे 2400 रुपये, मिनिमम रेंट आहे 1800, त्यामुळे रिकव्हर झालेले 600 आणि रिटर्न ऑफ झालेले 900. मग रिकव्हर असतील तर शॉर्ट वर्किंगला क्रेडिट पडतं पहिल्या एंट्रीमध्ये, आणि रिटर्न ऑफ असतील तर शॉर्ट वर्किंगला क्रेडिट पडतं पण तिसऱ्या एंट्रीमध्ये, कारण जेवढी अमाऊंट रिटर्न ऑफची आहे तेवढी आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो. म्हणून पहिली एंट्री घ्या 31/12/2013, डेटच्या कॉलम मध्ये घ्या 31/12/2013, रॉयल्टीज अकाउंट डेबिट 2400 टू शॉर्ट वर्किंग अकाउंट 600 टू भारत लिमिटेड अकाउंट 1800. जेवढी रिकव्हर आहे तेवढे शॉर्ट वर्किंग समोर टाकले आणि शॉर्ट वर्किंगला क्रेडिट दिलं, आणि राहिलेली अमाऊंट जी आहे लास्ट कॉलमची अमाऊंट पेबलची 1800 रुपये भारत लिमिटेड समोर, नरेशन घ्या बीइंग रॉयल्टी पेबल अँड शॉर्ट वर्किंग रिकव्हर, बीइंग रॉयल्टी पेबल अँड शॉर्ट वर्किंग रिकव्हर. देन नेक्स्ट एंट्री, सेकंड एंट्री 2013ची 31/12/2013, भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 1800 टू बँक अकाउंट 1800, नरेशन बीइंग रॉयल्टी पेड, बीइंग रॉयल्टी पेड. आणि आता ही महत्वाची एंट्री 2013ची, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करताना आपण रॉयल्टीची रक्कम 2400 प्लस रिटर्न ऑफच्या कॉलमची रक्कम 900 रुपये असे दोन्ही मिळून ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून एंट्री घ्या 31/12/2013, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 3300 टू रॉयल्टीज अकाउंट 2400 टू शॉर्ट वर्किंग अकाउंट 900. या दोन्हींची बेरीज करून प्रॉफिट अँड लॉसला आपण 3300 टाकले. रॉयल्टी समोर रॉयल्टीची रक्कम 2400 आणि शॉर्ट वर्किंग समोर रिटर्न ऑफची रक्कम 900 रुपये, बीइंग रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर, बीइंग रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर. या झाल्या 2013च्या तीन एंट्र्या. आता 2014ला रॉयल्टी आहे 1500, रिकव्हर आहेत शॉर्ट वर्किंग 300 आणि रिटर्न ऑफ आहेत 100. 300 चा इफेक्ट पहिल्या एंट्रीवर होईल आणि 100 चा इफेक्ट तिसऱ्या एंट्रीवर होईल.
मग 2014 एंट्रीज घ्या, 31/12/2014 रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टीची रक्कम 1500, टू शॉर्ट वर्किंग अकाउंट रिकवरची रक्कम 300, टू भारत लिमिटेड अकाउंट 1200 शेवटच्या कॉलमची रक्कम. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी पेएबल अँड शॉर्ट वर्किंग रिकवर, बीइंग रॉयल्टी पेएबल अँड शॉर्ट वर्किंग रिकवर. त्यानंतर सेकंड एंट्री 31/12/2014 भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 1200, टू बँक अकाउंट 1200, बीइंग रॉयल्टी पेड, बीइंग रॉयल्टी पेड. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसला रॉयल्टीची रक्कम आणि शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफची रक्कम ट्रान्सफर करण्याची एंट्री 31/12/2014 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1600, टू रॉयल्टीज अकाउंट 1500 रॉयल्टीची रक्कम, टू शॉर्ट वर्किंग अकाउंट रिटर्न ऑफच्या कॉलमची रक्कम 100. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर. या पद्धतीने आपण 2014 तीन एंट्रीज केल्या. 2013 आणि 2014 दोन्हींची कंडिशन सेम होती, दोनही वर्षी रिकवर होते आणि रिटर्न ऑफ होते, त्यामुळे एंट्रीज सेम आल्या, फक्त डेट आणि अमाऊंट मात्र चेंज झाल्या. आता लास्ट इयर, लास्ट इयरला रॉयल्टी आहे 2400, सफर नाही, रिकवर नाही, रिटर्न ऑफ नाही, म्हणजे प्लेन एंट्रीज होतील, शॉर्ट वर्किंगचं नाव कुठेही येणार नाही. आणि सर्व एंट्रीज किती अमाऊंटच्या होतील, तर 2400. मग डेट घ्या 31/12/2015 रॉयल्टीज अकाउंट डेबिट 2400, टू भारत लिमिटेड अकाउंट 2400. नॅरेशन घ्या, बीइंग रॉयल्टी पेएबल, बीइंग रॉयल्टी पेएबल. दुसरी एंट्री 31/12/2015 भारत लिमिटेड अकाउंट डेबिट 2400, टू बँक अकाउंट 2400, बीइंग रॉयल्टी पेड, बीइंग रॉयल्टी पेड. आणि तिसरी एंट्री रॉयल्टीची रक्कम प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करण्याची, डेटमध्ये 31/12/2015 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2400, टू रॉयल्टीज अकाउंट 2400, बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम आधी समजावून घेतला, त्यानंतर वर्किंग टेबल तयार केला, आणि प्रत्येक वर्षीच्या तीन याप्रमाणे 2010 पासून 2015 पर्यंत सर्व जर्नल एंट्रीज पास केल्या. इथे आपला 5 नंबरचा रॉयल्टी अकाउंटचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.